महाराष्ट्राच्या मराठमोळ्या कुटुंबाच्या घराघरात पोहोचलेली आणि अनेक प्रेक्षकांना आपल्याच कुटुंबातली एक सदस्य वाटणारी ही गुंडस तरुणी तेजश्री प्रधान, जिला साऱ्यांनी जान्हवी या नावानं आपलं केलं। ही अभिनेत्री जन्मली 2 जून 1988 रोजी मुंबई, पण तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं ते डोंबिवलीच्या चंद्रकांत पाटकर विद्यालयात। बालपणापासूनच कलेची आवड होती, त्यामुळे कधी नाचात, कधी अभिनयात, तर कधी समूह गाण्यासारख्या गायन स्पर्धेमधून ते आपल्या कलेचं प्रदर्शन शाळेपासूनच घडवीत राहिली। आता जरी ती अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली असली तरी शाळेमध्ये तेजश्री मात्र गाण्यासाठी प्रसिद्ध होती। शालेय शिक्षण आटोपल्यानंतर तिनं मुलुंडच्या वझे केळकर कॉलेजातून तिचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि याच काळात तिनं मॉडेलिंगला सुद्धा सुरुवात केली। पण या मराठमोळ्या तरुणीला पहिली संधी मिळाली ती एका चित्रपटात। चित्रपटाचं नाव होतं लक्ष्मी। अमरावतीमध्ये या चित्रपटाचं पहिलं शेड्यूल पूर्णही झालं, पण अनवधानाने हा चित्रपट काही पूर्ण होऊ शकला नाही। पण या अर्धवट राहिलेल्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे तिला अभिनयातल्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि यानंतर तिनं कर्तव्य, चित्रा यांसारख्या चित्रपटांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या खऱ्या, पण ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली जेव्हा तिला पहिली छोट्या पडद्यावरची मालिका मिळाली। ई टीव्हीवरची या गोजीरवाण्या घरात या मालिकेत तिनं साकारलेली साक्षीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली। एकीकडे छोट्या पडद्यावर या मालिकेचे अनेक एपिसोड करणारी तेजश्री प्रधान आता चित्रपटांकडे वळू पाहत होती आणि यातच तिला मिळाला अवधूत गुप्ते यांचा झेंडा हा सिनेमा, ज्यात तिच्यावर एक गाणंही चित्रित करण्यात आलं। झेंडामध्ये जरी तिनं छोटीशी भूमिका साकारली असली तरी शर्यत या सिनेमात तिनं सचिन पिळगावकरांसमवेत एका मोठ्या आणि महत्वपूर्ण भूमिकेत आपलं अभिनय कौशल्य दर्शवलं। यानंतर तिनं उदय नामकही सिनेमा केला, पण पुन्हा एकदा तिला छोट्या पडद्यावर एक नवी मालिका करण्याची संधी चालून आली। तुझं नि माझं घर श्रीमंताचं या मालिकेत तिनं साकारली आदिती। या मागोमागच तिच्यासाठी लेक लाडकी या घरची ही ई टी व्ही मराठीवरची अजून एक मालिका चालून आली। दरम्यानच्या काळात तिनं हृदय, लग्न पहावे करून यांसारखे चित्रपटही केले, पण या अगोदरच्या 3 मालिका आणि काही चित्रपटांमधला तिचा अभिनय पाहून झी मराठीवर एका नव्या मालिकेसाठी तिची मुख्य नायिका म्हणून निवड झाली आणि हीच निवड तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली। मालिका होती होणार सुनमी या घरची। तिनं अनेक कौटुंबिक मालिका केल्या खऱ्या, पण या मालिकेतल्या जान्हवीनं मराठी प्रेक्षकांच्या मनामनात घर निर्माण केलं। साधा भोळा स्वभाव, चेहऱ्यावर कायम स्मित हास्य, तिचा मराठमोळा लुक आणि बोलताना हसत हसत अतिशय साधेपणानं संवाद साधणारी ही जान्हवी या मालिकेत नायिका होती ती शशांक केतकर यांना साकारलेल्या श्री या व्यक्तिरेखेची। पण छोट्या पडद्यावरची ही जोडी प्रत्यक्ष आयुष्यातही एकत्र आली आणि या दोघांनी पुढे लग्न केलं ते 8 फेब्रुवारी 2014 रोजी। याच मालिकेसाठी तेजश्री प्रधानला झी मराठीची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तर मिळालाच, पण जान्हवी आणि श्रीच्या या जोडीला सर्वोत्कृष्ट जोडी म्हणूनही महाराष्ट्रात पसंती मिळाली आणि अनेक पुरस्कारही मिळाले। पण श्री आणि जान्हवीच्या ही प्रेमाची कथा मालिकेत जरी बराच काळ टिकली तरी देखील प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ती फार काळ टिकू शकली नाही। अखेर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि मग सुरू झाली ती तेजश्री प्रधानची एक नवी इनिंग। याच वर्षी म्हणजे 2014 साली तिने डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात एक छोटी पण महत्वपूर्ण भूमिका साकारली, ती तरुण मंदाकिनी आमटे यांची। दरम्यानच्या काळात तिला छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावर चित्रपटांमधून जरी काम करण्याची संधी मिळत असली तरी देखील तिला रंगभूमीशी आपलं नातं तुटू नये असं वाटत होतं, त्यामुळे एखाद्या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करण्याची इच्छा तर होतीच आणि त्यासाठी तिनं बऱ्याच संहितांचं वाचनही केलं। पण योग जुळून आला कार्टी काळजात घुसली या नाटकाच्या निमित्तानं। जेव्हा प्रशांत दामलेसारखा अभिनेता या नाटकाच्या टीम समवेत तेजश्रीला भेटण्यासाठी घरी आला तेव्हा तेजश्रीनं या नाटकासाठी त्वरित होकार दिला। या नाटकाच्या माध्यमातून बाप आणि मुलीचा लढा नाट्यप्रेमींच्या पसंतीस उतरला।
पण 2017 हे साल तिच्यासाठी फार महत्त्वपूर्ण ठरलं, कारण याच वर्षी तिला सतीश राजवाडेच्या ती सध्या काय करते या चित्रपटात अंकुश चौधरीची नायिका होण्याचा मान मिळाला. त्यात तिनं साकारलेली तन्वी ही अनेक तरुणांच्या काळजाचा ठाव घेणारी ठरली. आणि यामागोमाग तिनं ओली की सुकी या सामाजिक चित्रपटातूनही एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. मराठीसोबतच तिने हिंदी नाटकातूनही काम केलं. मैं और तुम या नाटकात तिचा नायक होता शर्मन जोशी. या द्विपात्री नाटकातल्या तिच्या भूमिकेमुळे तिला असणाऱ्या हिंदी भाषेची जाण अनेक सिनेनिर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी अनुभवली आणि त्यातूनच तिला मिळाला बबलू बॅचलर हा एक हिंदी सिनेमा. नाटक असो, मालिका असो किंवा सिनेमा असो, सर्व माध्यमांतून काम करत असताना तिनं केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर एक निवेदिका म्हणूनही आपला एक नवा प्रवास सुरू केला. तो कलर्स मराठीच्या सूर नवा ध्यास नवा या सांगीतिक रियालिटी शोच्या निमित्तानं. पण इथे मला वाटतं पहिल्यांदा मी आज तेजश्री प्रधान म्हणून कुठलाही मुखवटा न पांघरता तुमच्या समोर येणार आहे, त्यामुळे डेफिनेटली हे माझ्यासाठी खूप चॅलेंज असणार आहे, मोठं चॅलेंज असणार आहे. या आजवर मालिकांमधून ज्या ज्या रूपात आपल्याला दिसली त्यापेक्षा तिला प्रत्यक्ष आयुष्यात टॉम बॉय सारखं राहायला आवडतं. मांसाहारी खाद्यावर तर तिचं अतीव प्रेम आहे आणि प्रेमाचं म्हणाल तर कळत नसल्यापासून तिला ऑस्ट्रेलियाचा ब्रेटली हा प्रचंड आवडतो. आजवरच्या तिच्या कारकिर्दीमध्ये जरी निवडक काम तिनं केलेलं असलं तरी ते सारं काही लक्षात राहण्यासारखं आहे आणि यापुढे देखील अनेक आव्हानात्मक भूमिका करण्यासाठी तिची तयारी आहे. तेजश्री प्रधानच्या आगामी वाटचालीसाठी अल्ट्रा मराठीकडून मनःपूर्वक शुभेच्छा. कलाविश्वातील अनेक कलाकारांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.